दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी दिनांक 20 मे रोजी रात्री उशिरापर्यंत मतदान पार पडले। त्यानंतर विविध तर्कवितर्क देखील लावले गेले, त्यामुळे आता विजय नक्की कोणाच्या पारड्यात पडणार हे उदास ठरणार आहे। नाशिकमध्ये सरासरी 60.75% तर दिंडोरीत 65.75% मतदान पार पडले। याच लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवार दिनांक 4 जून रोजी होणार असून अंबड वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होणार आहे। येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। नाशिकमध्ये मतमोजणीच्या 30 तर दिंडोरीमध्ये मतमोजणीच्या 26 फेऱ्या होणार असून नाशिकचा निकाल सायंकाळी 6 तर दिंडोरीचा निकाल दुपारी 3 वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता वर्तवली जाते। टपाली आणि ईव्हीएम मधील मतमोजणीला एकाच वेळी सुरुवात होणार असून टपाली मतदानात सर्वप्रथम जवानांचे, त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे मतदान मोजले जाणार आहे। यानंतर घरून टपाली मतदान करणाऱ्या 85 वर्षाहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाचे मतदान मोजले जाईल। दरम्यान कशी आहे मतमोजणीची तयारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 याप्रमाणे नाशिक आणि दिंडोरीसाठी प्रत्येकी 84 म्हणजेच 167 टेबलची व्यवस्था, प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी अधिकारी, दोन्ही मतदारसंघ मिळून 252 टेबलच्या ठिकाणी नियुक्त, सूक्ष्म निरीक्षक म्हणून 97 अधिकारी काम पाहतील, 35 कर्मचारी पोस्टल मोजणी करणार। नाशिक आणि दिंडोरीसाठी साधारणतः प्रत्येकी 550 याप्रमाणे 1100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। नाशिकमध्ये मतमोजणीच्या 30 तर दिंडोरीमध्ये मतमोजणीच्या 26 फेऱ्या। नाशिक मतदारसंघातून 31 उमेदवार तर दिंडोरीतून 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, परंतु नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजभाऊ वाजे आणि अपक्ष स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यात चुरशीची लढत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दिंडोरीमध्ये महायुतीच्या डॉक्टर भारती पवार व महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यामध्ये चुरशीची लढत असल्याचं दिसून येत आहे। यामुळे आता बाजी कोण मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक।